शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, 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 मी अनिल शेंडे, आम्ही चितोडा बरबडी फिटरवर आमचे सगळे शेतकरी लोक आहे. आम्ही सगळे लोक तिथून इथे आलो MSEB वर, कारण का यांनी आमचे जे लाईन आहे हे बंद करण्यासाठी त्यांचे कर्मचारी पाठवले की उद्यापासून आमची पूर्ण लाईन जी आहे तुमच्या फिटरची ती बंद होणार आहे. आणि आमचा जो एरिया आहे हा सगळा भाजीपालावाला एरिया आहे, त्याच्यामुळे आम्ही जर लाईन बंद केली तर उद्यापासून मार्केटमध्ये मालसुद्धा येणार नाही, म्हणजे एवढी परिस्थिती आहे. तर यांनी आमच्या अशा काही मागण्या आहे त्या आता आम्ही यांना कळवून राहिलो की काय वगैरे जे ओके आमचे जे बिलं आले आहे शेतकऱ्यांना हे अवास्तव आले आहे, म्हणजे वाजवीपेक्षा जास्त, ज्यांनाकडे 2000 असेल त्याला 20,000-25,000 असे बिलं आले, ज्यांचे काही पंपसुद्धा बंद आहे तरी त्यांनासुद्धा बिलं आले आहे. तर यांच्याकडे आमची अशी मागणी आहे का यांनी तिथे येऊन स्वतः चेक करावे आणि जे रेग्युलर बिल ते आहे ते द्यायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला भरायला सोयीस्कर जाईल. मी पुरुषोत्तम मोले गुर्जीवरून इथं आलेलो आहे. आम्हाला बिल आले यावेळेस हंगामामध्ये, हे वर्ष असं पडलं की कापूस बोंडळीमुळे गेला, सोयाबीन झालं नाही, तुरी करपून गेल्या, शेतकऱ्यांची परिस्थिती नाही भरायची. त्यानंतर गहू पेरला आहे, वीज कापासाठी लोक येऊन राहिले आहे, त्यातही पुन्हा म्हणजे यांचे विजेचे टायमिंग जे आहे ते एका हप्त्यातनं 3 दिवस रात्री येतात, जेव्हा आम्ही झोपतो तेव्हालाही नेते आणि जेव्हा उठतो त्याच्या आधी चालली जाते. आम्ही शेतकऱ्यांनी गलती कशी करावं याच्यात काही या महाराष्ट्र शासनाने काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आणि आमच्या भावनाचा विचार करून यावरती एक चांगला योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. मी अमित शेंडे, आम्ही बरबडी चितोडा गावातील सर्व शेतकरी इथे आम्ही आज MSEB ऑफिसला निवेदन देण्याकरिता आलेलो आहे. आम्ही साहेबांशी चर्चा केली की बऱ्याचशा शेतकऱ्यांना बा हे बिल नाही का भरपूर प्रमाणात आले आहे, काही शेतकऱ्यांचे मीटर बंद आहे, काही शेतकऱ्यांचे पंपसुद्धा चालू नाही तरी त्यांना भरपूर विजेचे बिल आलेले आहे. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांनी आम्हाला सांगितले की बा आम्ही तुमच्या गावामध्ये बरबडी चितोडा या गावामध्ये येऊन 17 तारखेला कॅम्प घेतो आणि तुमचं मन समाधान होईल असं आम्ही तुम्हाला विजेचं जे काही त्याच्यामध्ये आम्हाला ॲडजस्टमेंट करता येईल असा कॅम्प लावून आम्ही तुमचे बिलं कमी करून देऊ. आणि आज जे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या गावामधले शेतीपंपाचे जे लाईन बंद करण्याचं जे सांगितलं होतं ते त्यांनी आज थांबवलेलं आहे. आम्ही 17 तारखेपर्यंत तुमच्या गावामध्ये आम्ही लाईन कापायला आमचा कोणताही कर्मचारी येणार नाही असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि 17 तारखेला कॅम्प घेऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांचे समाधान होईल असंच काम करू आणि योग्य निर्णय तुम्हाला देऊ असे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले. असं आहे की सध्या शेतीपंपाची वीज वसुलीचं काम सुरू आहे, त्या अनुषंगाने आज सकाळी जे काही शेतकरी आले होते त्यांच्या विविध जे काही तक्रारी आहेत, साधारणतः नॉर्मल जवळपास सारख्याच तक्रारी की त्यांना वीज बिल हे रिडिंगप्रमाणे मिळत नाही, त्यानंतर 5 HP ची मोटर असतं 7.5 HP च्या टॅरिफप्रमाणे त्यांना बिल जातं, किंवा दिवसाची लाईट नसून रात्रीची लाईट मिळते, अशा ह्या ज्या प्रकारच्या तक्रारी आहेत या संदर्भामध्ये मी शेतकऱ्यांना समजून सांगितलं. त्यांच्याकडे साधारणतः 17 तारखेला कॅम्प ठेवलेला आहे 17 सकाळी 11 वाजता, तर प्रत्यक्ष पाहणी करून जर मीटर का वर्किंग नसेल चालू नसेल तर मीटर बदलून त्यांना रिडिंगप्रमाणे बिल देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसंच जे 5 ऐवजी जर 7.5 HP चं जर बिल जात असेल तर त्याची प्रत्यक्ष पाहणी करून स्थळ तपासणी करून जे त्याची मोटर आहे त्याच्याप्रमाणे बिल देण्यात येईल. आणि दिवसा सप्लाय जो देण्याचा हे आहे त्यांची मागणी आहे ह्या हा पॉलिसी मॅटर आहे, आपल्याला MERC च्या नियमाप्रमाणे आपल्याला त्याच्यावर ॲक्शन घेण्यात येतात. आणि एकाच ठिकाणी कंटिन्यू दिवसा किंवा रात्री अशी वीज नसते, ते रोटेशनमध्ये असते, 1-15 दिवसांनी ते रोटेशन चेंज होतं आणि त्या रोटेशनप्रमाणे कधी दिवसा कधी रात्री असं ते अल्टरनेट होतं. आणि ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या शेतकऱ्यांना समजून सांगितलेलं आहे आणि परत 17 तारखेला कॅम्पमध्ये याला सविस्तर माहिती देण्यात येईल. आणि
माझी सर्व शेतकरी बांधवांना आणि वीज पंप धारकांना माझी विनंती राहील, आव्हान राहील की महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने AG पॉलिसी 2020 हे जी काढलेली आहे ह्या पॉलिसीमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि आपलं जे वीज बिल आहे त्या नियमानुसार साधारणतः 50% त्यातलं मार्च 21 आत जर भरलं किंवा मार्च 21 तर 50% एक माफ होईल, बाकीचं जे वीज बिल आहे ते त्यांनी त्वरित भरावं अशी एक माझी कळकळीची विनंती आणि आव्हान राहील.